सुपुत्र सन्माननीय सुरत शिरसेकर देश सेवे रुजू है। सांगायचा का मुद्दा म्हणजे भजन कीर्तन कशामुळे चालतं तर एक म्हणजे छत्रपति शिवाजी महाराजांमुळे चालू है आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारत मातेचे जवान तिकडे सीमेवर आपलं रक्षण करतात थंडी असू दे पावसाळा असू दे किंवा उन्हाळा असू दे कशाचंही भान न ठेवता कुठच्याही परिस्थितीला न जुना जुमानता ते तिकडे देशसेवेसाठी बॉर्डरवर आपलं रक्षण करण्यासाठी उभे असतात आणि त्यांच्यासाठी ते खरे शेतांचे शेत त्यांच्यासाठी एक गाणं म्हणतो अशा माणसाची चर्चा ही सर्वत्रच असते माननीय सूरज शेठ यांच्यासाठी गाणं आहे विकी पाचवी तर या विषयात जरा बोलतोय मी गजरात गजर का विषय म्हणतात का आपण पाचवीचे म्हणालो सर्विशी बद्दल धन्यवाद चौथी रथ थांबते पडायला म्हणतो याच्यात तुम्हाला माझ्याच सांगत तशी ही गंमत गमतीचा मुद्दा आहे म्हणून सांगितला बाकी विषय काय नाही बुवा अतिशय सुंदर आणि निखळ मनोरंजन तुमचं होतं महिलांना सुद्धा एक चांगला सल्ला तुम्ही दिला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेवढं बोलायचं तेवढं कमी आहे कारण 350 वर्ष जरी होऊन गेली तरी नुसतं नाव जरी घेतलं तरी अंगावर काटा उभा राहतो छत्रपती शिवाजी महाराज शब्द शब्दामध्ये त्यांचा अर्थ घडलेला आहे छ म्हणजे 36 गतीचं बळ असणार आहे
काय काय जेवण छत्रपती शिवाजी महाराजांसारखी वेशभूषा करतात मस्त अशी दाढी बिडी ठेवतात चंद्रकोर लावतात बाबा आज असं झालं ना बारी कोणता नाव घेतला का तू धानिक गवलो काय बोला का धानिक गवलो 100% तुम्हाला वेशभूषा करायची असेल 100% पण छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार सुद्धा आपल्या मनामध्ये रुजवण्याचं काम करा कारण छत्रपती शिवाजी महाराज परस्त्री माते समान मानायचे अशीच आमची आई असती सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती हे छत्रपती शिवाजी महाराज आई वडिलांची सेवा करा बाकी काही देवाकडे जाऊची गरज नाही फक्त आई वडिलांची सेवा करा तर आई वडिलांच्या चरणापाशी देव आहे आई जगातील असा एकमेव कलाकार आहे प्रत्येक कलाकार आपल्या कलेला आपलं नाव देतो आज बघा बुवा हेमंत दिली बुवा भरून गाडी गायक म्हटलं तर आमचं नाव एखादा मूर्तिकार असतो तर तो आपलं नाव देणार पण आई ही अशी एक कलावंत आहे 9 महिने आपल्या मुलाला पोटामध्ये वाढवते आणि जन्म दिल्यानंतर नाव मात्र त्या मुलाला वडिलांचं देते ही आई आहे कुठची आई किंवा वडील जर मंदिरामध्ये गेले तर परमेश्वराजवळ एकच त्यांचं मागणं असतं की परमेश्वरा माझ्यासाठी काही नको माझी जी मुलं बाळ आहेत त्यांचं तू कल्याण कर एवढीच अपेक्षा प्रत्येक आई वडिलांची असते म्हणून सांगतोय आई वडिलांची सेवा करा कारण आईची पूजा करून देव मिळवता येतो पण देवाची पूजा करून आई मिळवता येत नाही आई वडील माणसाला आयुष्यात एकदाच मिळतात परत नाही ज्ञानेश्वर माऊलींची समाधी पुन्हा होणे नाही तुकोबा रायांचं वैकुंठ गमन पुन्हा होणे नाही छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा होणे नाही हिंदुदय चव्हाण बाळासाहेब ठाकरे पुन्हा होणे नाही आणि जन्माला आल्यानंतर मिळालेले आई वडील हे पुन्हा होणे नाही आजकाल डबल वारी मध्ये म्हटल्यानंतर एकामागं बघून घेणार नाही बुवा पण सध्याच्या काळामध्ये हे सांगणं गरजेचं आहे स्त्री भ्रूण हत्या स्त्रियांवर अत्याचार किती वाढले 5-5 वर्षाच्या मुलीवर सुद्धा बलात्कार होत काय त्या मुलीचं दुःख मला सांगो धड त्यांका काय जग ह्या काय ह्या समाजाला पण नसता आणि अशा मुलीवर सुद्धा अत्याचार होत हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे आज सांगणं भजनाच्या दृष्टीतून म्हणा दशावतारी नाटकाच्या दृष्टीतून म्हणा किंवा कीर्तनाच्या माध्यमातून हे समाजाला सांगणं गरज आहे बोलणं काय आज असा उद्या परवा पण चांगलं जेव्हा आपण काहीतरी समाजाला सांगतो तेव्हा आपले चांगले विचार चार विचार जरी त्यांनी चार शब्द जरी समाजातली माणसं आपल्या घराघरापर्यंत घेऊन गेले ना तरी आपण इथे काहीतरी केलेलं तर सार्थक झाल्यासारखं वाटतं बरोबर ना बुवा ही आपली पोचपावती असते बोलायचं काय एका वयात मग घालून पाडून मी बोलायला शकतोय ते माका घालून पाडून बोलायला शकतो पण त्याच्यात ना समाजात घेण्यासारखं काहीच गावाचं नाही ह्या काहीतरी थांबाव बाकी काय काय चुकला तुमका समाज पहिले आधी भाई बाकी काय माणूस पैसा आला कधी ना कधी हे आपण जे आलो हे सगळे भाड्याच्या खोलीत राहतो आपण स्थायिक नाही जेव्हा वरसून बोलावा येणार तेव्हा आपल्या सर्वांना हे जायचंच आहे म्हणून म्हणतो बघा आणि मी तर
अबावली नमस्कार नमस्कार तरी मनाला समाधान मिळायचं नाही तर आकार आणि इलियस काय काय बोलावं तुम्ही त्याच्यानंतर दुसरा जब तक साशेचे लेखी ह्या गाण्या कधी कोरोना झाल्यानंतर ओरोशी जेव्हा ऍडमिट असताना तेव्हा या ऑक्सिमीटर ऑक्सिजन लेवल कमी झाली काय तेव्हाचं गाणं आहे जब तक साशे ऐकणारे दर्दी किती आहे त्याला महत्व आहे आणि आज ते आम्हाला दिसून आलं की मोजकीच माणसं आहेत पण भजनाची दर्दी आहे आणि हे आम्हाला जेव्हा मिळत तेव्हा आम्ही आमचं भाग्य समजतो की कुठेतरी बारी करताना आज बघा ना हुल्लर नाही काय नाही काय नाही काय नाही शांत चित्त बारी ऐकली जात काय ब आता कुठलो अभ्यास झाला झाला बंद झाली पोरगे खुश असते तुम्ही काय अभ्यास करता निखळ हास्य तुमच्या चेहऱ्यावर पोरग्याच्या सगळ्या बघून मस्त वाटत मला आनंद आमच्या टेबल असला ना तर आम्ही कोण शिल्लक ठेवला नसता चिचेवर चिचे शिल्लक ठेवले नसते आणि मार इतको खालो असतो मेन म्हणजे त्या घरात त्यांचं मार इतको खालो असतो ना तांबडी आमची शिल्लक रेवली नसती म्हणजे बघू पण नको गावात ते राहू आता तुम्ही सुद्धा आमच्या औषी मुख्य बसला तुम्ही तुमका सांगते औषी नो आव सांगतो अशी मारायची ना काढ मुगडो तो मुगडो छान म्हणत ना गावात गावात त्या बिल काढावायची पर्यायच नाही सगळं म्हणजे हो मनाची हिंमत नाही या काहीतरी बा सांगा ह्या कर वर बोलाची पुढे बोलाची हिंमत नाही पुढे बोललो रे बोललो चपाते लागताना ते लाकणी आटली ना आणि जर काहीतरी सांगायचं काहीतरी बोलत लाकणी तर लाकणी बोलायची त्यामुळे आम्ही काय म्हणतो बाबा आईच्या मारापेक्षा बाबा तिथे ऐकलेलं पण आम्ही त्या आमच्या आई वडिलांचे आभार मानतो खरोखर त्यांनी त्यावेळी आमकां ही शिकवण लावली चुकल्या चुकल्या आमकां मारला म्हणून आम्ही आजपर्यंत या चांगल्या मार्गात रवलो हे त्यांचे आभार त्यांची पुण्याई म्हणून आम्ही कुठेतरी चांगल्या स्थानावर येऊन बसलो नाहीतर काय घेणार पण खूपच गेलो तडे गेलो काय होय एवढं वाद आहे त्या गेलो तडे गेलो वा आणि दुसरी गोष्ट ती आता कोरोनाच्या काळात अशी गंमत झाली गेल्या वर्षी आता तुम्ही तरी बिंदास फोकताच आहे ते बिंदास तुम्ही फोकतात अशी गंमत झाली ना म्हणजे 10-12 जणांचं बसले तसे आणि जो खोकलो जर इलो खोकलो इलो तो असे बघ असे करी म्हणजे तो खैतरी लांब पडसा बिरसा गेलो का त्याकडे खोक खोक
केल्यानंतर इल्लू अरे वाईट खोल्यात केल्यानंतर वरशी तडपे एखाद्या शिंक जाईली शिंक दाबून तरी बिचार हो नाहीला नाहीला काय करतलो कारण शिकलो काय चला टेस्ट करा काय परत 14 दिवस 18 दिवस रवाना झाला त्यामुळे तो मना मनाने एकदा कशी तरी दाबून धरते काय परत येतो ही परिस्थिती होती आणि आता तो परत येता तेव्हा सत्यनारायण एकच सांगेन मी की ह्यो तो परत येता की तो बाबा होत कर कारण नोकरी धंदे माणसांचे गेले लोकांचे संसार दोस्त झाले काही लहान लहान बालक म्हणजे जेने आपलो बापूस कोणा ह्यो सुद्धा त्यांचा समाज लोणार अशी पण निराधार मुलं झाली हो दोन वर्षात कोरोना पैसे वालो किंवा गरीब किंवा भिकारी ह्या कधी उच्च निचपणा बघल्यांना तो कोणाकडे झालो ही एक गोष्ट म्हणतो तो शिकवून गेलो की पैसे वाला म्हणून मी त्याच्याकडे जाऊच नाही ना पण तो संसाराचे संसार उद्ध्वस्त करून गेला हो वाईट तेव्हा या सत्यनारायणा देतो बाबा वध करतो आणि शाप नायनात मुळापासून करतो या एवढाच मागणा या ठिकाणी गजल घेतो बराच वेळ झालेला आहे ठीक आहे बोलण्यासारखे मुद्दे खूप होते पण आता वेगळे नाही तो जाऊ नये कधी 30 वर्षा पार्टी नवरो आपलो गेलो आणि बायको तो बोलिलो का त्याच्यासाठी या गाणं होता कितीतरी फोन केल्या बार बार कर की कॉल हो कॉल उठाने का नाही वो बुलाती है मगर जाने का नाही सकाळी आपला गेलेला हा
तबला वाजत आणि काय पाहिजे बाबू आम्हाला सपोर्ट करतात आज रायगड भूषण सन्माननीय मृदंगाचार्य अलंकार सन्माननीय प्रतापजी पाटील बुवा यांचे पट्टे शिष्य सन्माननीय विनीची धुरी बुवा या ठिकाणी आम्हाला साथ करत आहेत आणि अशी रत्न आम्हाला साथ संगत करतात म्हणजे आम्ही आमचं भाग्य समजतो भाऊ कुठेतरी हीच आमची पोच पावते म्हणून म्हणतोय अजून एक काय विषय नाही